लकड़गंज परिसर में एक मारपीट का मामला सामने आया है। इसमें पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, वहीं 2 व्यक्ति जख्मी हुए हैं। लकड़गंज पुलिस थाना क्षेत्र में हानामारी का मामला सामने आया है। फिरियादी रितुज महाजन और लकी येनुरकर दोनों मंगलवार को मारपीट देखने गए थे। इसी समय आरोपी रौनक समुद्री, अभय हजारी, नकुल ग्रामीणकर अपने दोस्तों के साथ नेहरू चौक से जा रहे थे और इसी समय आरोपी और फिरियादी में धक्का लगा। इसी को लेकर दोनों में विवाद हुआ और बात हाथापाई पर आ गई। इस हाथापाई में रितुज जख्मी हो गया। इस वारदात की जानकारी लकड़गंज पुलिस को मिली है। पुलिस ने रौनक, अभय और नकुल के साथ 3 नाबालिग आरोपियों को गिरफ्तार किया है और 3 आरोपी फरार है। तारीख 3 तारखेला सकाळ 3:30 वाजता घटना आहे। तिथं काळी मारबतीचा कार्यक्रम बंद करण्यासाठी याच्यातील फिर्यादी ऋतुज महाजन हे आणि त्याचे मित्र लक्की नानुरकर असे आले असता त्यांच्यात दुसऱ्या गटातील आरोपींनी अभय हजारे, रौनक समुद्रे, नकुल ग्रापकर, तनिष राजबाई इथे यांनी गैरकायद्याची मंडळी मिळून त्याच्यासोबत 10 ते 12 लोक होते अशी माहिती मिळालेली आहे। यांनी त्यांना लाठीकाट्याने मारहाण केली। याबाबत आपण कलम 335/33 आपली 24 अपराध नंबर, कलम 118, 118(2), 189(4), 190, 191, 191(3) BNS तसेच कलम 425 भागाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यात आपण 3 आरोपींना अटक केलेली आहे। 3 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना सूचनापत्र सोडण्यात आलेले आहे आणि बाकी इतर आरोपींचा शोध चालू आहे। मग त्याच्यापैकी फक्त अभय हजारे म्हणून याच्यावरती गुन्हे दाखल आहेत पाचपावली पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळालेली आहे। 9 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि ज्याच्या पार्श्वभूमी काही नाही, त्याच्या अचानक भांडणातून झालेला आहे, त्यांनी कदाचित एकमेकांना शिवीगाळ केली असावी आणि त्याच्यातून हे मारामारी झालेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।